कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 7 तालुक्यातील 58 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील अर्थिकटीच्या या निवडणुकीचे मतमोजणी मंगळवारी अर्थात 25 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातलं वातावरण पाहता निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सतेज पाटील यांच्या बावड्यात तर महादेव महाडिकांच्या शिरोली पुलाची मध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. या मतदान केंद्रांवर 129 मतदार आहेत. यापैकी 46 मतदारांनी मतदान केलं तर वंदूर येथे मतदान केंद्रावर एकूण 105 मतदार आहेत. पण यातील मृत सभासदांची संख्याही जास्तच आहे. वंदूर येथे 89, लिंगणूर दुमालात 5 आणि कर्नूर येथे 5 अशी मतदारांची संख्या आहे. या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी बोलताना म्हटलं, ही निवडणूक नेहमीच सोपी असते त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. माझं कसं असतं, धरकी पकड आणि सुवारी घाल ते लगेच चितपट कर, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी महाडिकांनी व्यक्त केला. तर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत त्यामुळे निकाल सांगण्याची गरज नाही. राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान गेल्या 28 वर्षांपासून राजाराम साखर कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सत्तांतरासाठी सतेज पाटील गटानेही आपली ताकद पन्नाला लावली आहे. तर महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून आमदार विनय कोरे, प्रकाश आवटे माने गटाने जोरदार प्रचार केलाय. त्यामुळे या अतितटीच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काय येतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तरी या निवडणुकी संदर्भात तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारणार, महाडिक की सतेज पाटील, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.